युवाओं की पहली पसंद युवा सामना। नमस्कार, मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी औरंगाबाद। मित्रांनो, औरंगाबादमध्ये आज कोविडचे 127 पेशंट आहेत। नक्कीच 28 डिसेंबरपासून कोविड पेशंटच्या संख्येमध्ये वाढ व्हायला लागलेली आहे। पूर्वी आमच्याकडे 8 ते 10 पेशंट असायचे, आज ही वाढ 127 पर्यंत गेलेली। आज पुन्हा डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सची बैठक झाली। डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने म्हणजे वॅक्सिनेशन कसं वाढवायचं, टेस्टिंगच्या संदर्भात काय करायचं आणि गर्दी नियंत्रणावर काय करायचं या गोष्टीवर चर्चा झाली। ह्याच्यामध्ये आम्ही काही निर्णय महत्त्वाचे निर्णय घेतले। एक तर या कालावधीमध्ये म्हणजे आजपासून कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला, सरकारी आणि निमसरकारी अधिकाऱ्याला मेडिकल इमर्जन्सीशिवाय रजा मिळणार नाही, सर्व प्रकारच्या रजेवर प्रतिबंध। दुसरा, आता कोविड पेशंटची संख्या खूप वाढणार आहे, तर ही संख्या वाढल्याच्या नंतर आपण होम क्वारंटाईन अलाव केलंय। अशाच पेशंटला होम क्वारंटाईन मिळेल की ज्याच्या घरातल्या सगळ्या इतर सदस्यांचं वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं आहे, हा एक मुद्दा। आणि दुसरा, ज्याला होम क्वारंटाईन अलाव केलंय त्या घरातले इतर सदस्य स्वतः होम क्वारंटाईन राहतील, ते बाहेर फिरणार नाहीत, या दोन शर्तीसह त्याला होम क्वारंटाईन दिलं जाईल। अन्यथा अशा सदस्याला आम्ही इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये जाण्यासाठी बाध्य करू। दुसरा, आपण जे पूर्वी मोहीम चालू केली होती, लसीकरण नाही तर पेट्रोल नाही, ही मोहीम पुन्हा हिला गती दिली जाणार आहे। कारण बरेचसे नागरिक बिना लसीकरणासह किंवा बिना मास्कसह बाहेर फिरत आहेत, याच्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढत आहे। या सगळ्या कालावधीमध्ये मास्क वापरण्यावर पूर्णत प्रशासनाचा आग्रह राहणार आहे। बिना मास्क वापरता निघणाऱ्या नागरिकांना 500 रुपये दंड करणे, प्रसंगी त्यांच्यावर इतर प्रकारच्या कारवाई करणे, अशा स्वरूपाचे पावलं उचलली जाणार आहेत। याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गर्दी होणारी ठिकाणे। गर्दी कुठे कुठे होते? विवाह समारंभ, बर्थडे, हुरडा पार्ट्या। आता आम्ही विवाहाच्या बद्दल एक निर्णय घेतला की ज्या मंगल कार्यालयामध्ये विवाहाचे बुकिंग आलेले असतील, त्या मंगल कार्यालयाच्या चालकाने किंवा तिथल्या मालकाने त्या भागातल्या म्हणजे आमचे वॉर्ड ऑफिसर असतील महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये, जसं वैजापूर आहे, गंगापूर आहे, तिथले नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि त्याच्या बाहेर ग्रामीण क्षेत्रामध्ये गटविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन त्या चालकाने माझ्या या कार्यक्रमामध्ये 50 पेक्षा जास्त लोक नसतील अशा प्रकारचं अंडरटेकिंग करून देणं बाध्य राहील। म्हणजे त्याच्याकडे जे बुकिंग झालं आहे, सगळ्या बुकिंगमध्ये तो 50 पेक्षा जास्त लोक येणार नाहीत याचं एक अंडरटेकिंग करून आपल्याला देणार आहे। याच्यानंतर हे जे सगळे कार्यक्रम आहेत, म्हणजे हॉटेलचे कार्यक्रम असतील किंवा इतर मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये हुरडा पार्टीज आहेत, लग्न आहेत, या सगळ्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर, महानगरपालिकेच्या ठिकाणी चीफ ऑफिसर आणि खेडेगावामध्ये गटविकास अधिकारी यांच्या पथकामार्फत या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे। आणि संपूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करण्याचा निर्णय आज डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स कमिटीच्या बैठकीमध्ये घेतला आहे। याच्यानंतर जे दुकान आहेत किंवा इतर कुठले स्टेशनरीचे दुकान आहेत, किराणा मालाचे दुकान आहेत, तिथल्या लोकांचं लसीकरण तर मस्त आहे, पण त्या मालकाची ही पण जबाबदारी राहील की त्याच्या दुकानात जे ग्राहक येतील ते सुद्धा मास्क घालून आले पाहिजेत। ते जर बिना मास्कचे आले तर आम्ही ग्राहकाला दंड करून दुकान चालकाला दंड करू। याच्यानंतर एक गोष्ट मला नागरिकाला खास करून सांगायची, आपण एक गेल्या 15 दिवसापासून एक मोहीम राबवली होती, त्याच्यामध्ये RTOच्या माध्यमातून, डेप्टी RTOच्या माध्यमातून शहरातल्या अनेक चौकांमध्ये नागरिक गाडीमध्ये जाताना मास्क वापरतात का याची तपासणी केली होती। याच्यामध्ये आपण 1875 लोक असे आढळले, म्हणजे 1875 जे की मास्क वापरत नव्हते, अशांच्या बाबतीत त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार त्यांना आपण नोटिसेस दिलेल्या आहेत दंडाच्या। मित्रांनो, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा असा प्रशासनाचा मानस आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक अनेक प्रकारच्या अफवा पसरवत आहेत, ह्या अफवावर विश्वास ठेवू नका। जेव्हा आपल्याला असं वाटेल कुठल्या गोष्टीचं, तर जिल्हाधिकारी कार्यालयाची कंट्रोल रूम आहे, महानगरपालिकेची कंट्रोल रूम आहे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची कंट्रोल रूम आहे, याच्या माध्यमातून आपण खातरजमा करू शकता। त्याच्यामुळे अफवा पसरण्या ज्या काही पसरल्या गेली कुणाकडून, तर त्याचं निराकरणही केलं जाईल, प्लस अफवा पसरणाऱ्यावर कारवाई पण केली जाईल। बस एवढंच मला आपल्याशी सांगायचं होतं। आम्हाला विश्वास आहे की तुम्ही नेहमीच आम्हाला साथ दिली, तशी यापुढे द्याल। जय हिंद।